आज आपण आलो होतो रमाबाई आंबेडकर नगर येथे जे घाटकोपर मध्ये येतं येथे एक उडानपूल बनलेला आहे जो तुम्ही माझ्या समोरही बघत आहात। हा उडानपूल बनल्यापासून इथले जे रहिवासी आहेत त्या रहिवासांना येण्या जाण्यासाठी यातायातासाठी खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। या संदर्भात यावर्षी त्या लोकांनी हा उडानपूल लवकरात लवकर इथून हटवण्यात यावा यासाठीचं एक आंदोलन इथे चालू केलेलं आहे। 50 ते 60 हजार नव्हे तर 1 लाखाची वस्ती आहे। 2018 साली इथे उद्घाटन झालं, लोक सजीवी आले, परंतु कोणालाही विचारात घेतले गेले नाही। नगरमध्ये जिथे उडानपूलचा विरोध केला जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की हा पूल जेव्हा बनवण्याचं आयोजन केलं होतं ते कोरोनाच्या काळामध्ये केलेलं होतं असे येथील रहिवाशांचं म्हणणं आहे। आणि याचं उद्घाटनही झालं तर वसीतल्या लोकांना न सांगता त्या उडानपूलचं उद्घाटन झालेलं आहे। जर तुम्ही केलं उद्घाटन तर रात्रीच्या 2 वाजता केलेलं आहे आणि रात्री आजमध्ये 5 वर्ष झोपले होते काय। आता हे जे अभियान काढलं जे पूल बचाव अभियान, त्यांनी पोषण काढलेलं की 5 वर्ष झोपले होते काय। आता 5 वर्ष 2 वाजता कोण तिथे जागे राहणार आहे? 2 वाजता जनता झोपलेली असते आणि गुपचूप 2 ला उद्घाटन करून गेलेलं आहे। दुसऱ्यांची वस्ती हा डोंगर उभा केलेला आहे, याचा जनतेला काही फायदा नाही आणि त्यांना 1.5 किलोमीटर अंतर लागतं आणि हे अंतर लागत असताना त्यामध्ये सांगत आपल्याकडे की घाटकोपर बस मधून जर बस निघाली तरी डायरेक्ट कामराज नगर लागते, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये स्टॉप नाहीये। मग इथे संपूर्ण 1.5 लाख लोकांची मानहानी होते आणि त्यांना त्रास होतो। आमचं म्हणणं आहे तुम्ही हा ब्रिज बेकायदेशीर बांधलेला आहे, जसेल तुम्ही जर रेंगवाटेला 3.5 कोटी रुपये खर्च केले असेल आमची काही हरकत नाही। मग आम्ही आमच्या खांद्यावर दगडं वाहिलेली आणि आमच्या खांद्यावर दगडं वाहून आम्ही हा रोड स्टेशनपर्यंत तयार केलेला आहे। तर या लोकांनी काय केलं, फुटबॉलचं मैदान हॉकीचं मैदान टाकलंय, आमची मुलं आज खेळायला जातात ते लोक हाकलून देतात। आमच्या मुलांना खेळायला मैदान नाही। रमाबाई आंबेडकर इथे मॅजिस्ट्रेट राहतात, इथे वकील राहतात, इथे हॉस्पिटलचे डीन राहतात, इथे शिक्षक राहतात, शिक्षिका राहतात आणि चांगल्या चांगल्या प्रतीचे लोक इथे हरिपेकर राहतात, सुशिक्षित लोक राहतात आणि सर्वांना त्रास होतो। 75% लोकांना बसस्टॉपला त्रास होतो, इथे जायला यायला लागलं। आम्ही काय वळून जायचं काय? हा ब्रिज 70 हजाराला ओढला झालेला, या ब्रिजमध्ये पण असं काही जपला झालेला का या ब्रिज कोसळायच्या मार्गावर आलेला आहे। आता तुम्ही काहीतरी म्हणता वरून जायचं, वरून कसं जाणार जनता? ब्रिजवर त्रास आहे, बसस्टॉपचा त्रास आहे, हॉस्पिटलचा त्रास आहे, शाळेचा त्रास आहे, विद्यार्थी कॉलेजला जातात, कामाला लायब्ररी जातात, मावसाहेब हॉस्पिटलला जातात, कारण त्यामुळे त्यांना त्रास आहे। तो त्रास दूर करण्यासाठी बस स्टॉप बना, तो बस स्टॉप देखील अजून बनलेला आहे। आणि शासनाने छेडानगरची ट्रॅफिक कमी करण्यासाठी 3 ब्रिज अलॉट केले होते, म्हणजे 3 ब्रिजची योजना होती। तर हा जो रमाबाई नगराच्या समोरचा जो ब्रिज आहे, हा ब्रिज मूळतः याची डीपीमध्ये याच्या नियोजित स्थळ हा नव्हता। नियोजित स्थळ होता शहीद स्मारकच्या समोर वल्लभाग लाईनचं एक हॉकी ग्राउंड, वल्लभाग लाईन आहे आणि ते हॉकी ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये पोलिसांनी ताबा घेतलेला आहे, त्याचं अतिक्रमण पोलिसांकडे। पण ती शासनाची जागा असल्यामुळे तिथे 60 फीटचा रोड त्या जागेतून जाणार होता आणि ती जागा गिळंकृत करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी व काही नेत्यांनी तो ब्रिज इथे रमाबाई नगराच्या समोर आणून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे नगराला जो काही त्रास होणार आहे तो भयंकर त्रास होणार आहे। शारीरिक मानसिक ऍक्सिडेंटचे प्रमाण याच्यामध्ये वाढणार आहेत। आक्षेपच राहिलाय समाजावर सरकारवरती की रमाबाई नगराला, ह्या रमाबाई नगरामध्ये दलित वस्ती असल्यामुळे यांना नेहमी बाजूला टाकण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। प्लॅनच्या अनुसार हा पूल जिथे बनवायचा होता तिथे न बनवता नियोजित नसलेल्या जागेवरती तो बनवलेला आहे। असे विविध प्रश्नांना घेऊन त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे। हा जो पूल आहे उडानपूल जो बनवलेला आहे तो हलवण्यात यावा ही मागणी रमाबाई नगर वसतीतील लोकांची आहे। मी शुक्रा सावे, इंडिया अनर्समधून।